आपण सरप्राईज वडा करत आहोत. सरप्राईज वडा करण्यासाठी लागणारं बेसनचे बॅटर तयार करूया. एक वाटी बेसन घ्यायचे आहे. त्याच्यानंतर 2 चमचे तांदळाचं पीठ, 1/2 चमचा चवीनुसार टाकायचे आणि 1/2 चमचा ओवा हातावर क्रश करून त्याच्यात घालायचे. आपण आता पाणी घालून त्याचे बॅटर तयार करून घेऊया. आधी पाणी थोडं थोडंच घालायचंय, आपल्याला अगदी घट्टही करायचं नाहीये आणि पातळही करायचं नाहीये. अशा पद्धतीने आपल्याला बॅटर पाहिजे. त्यात गुठळ्या खाऊ द्यायच्या नाहीये आणि जरी एखादी गुठळी राहिली असेल तरी आपण ते 5 ते 6 मिनिटं रेस्ट करायला ठेवणार आहोत. हे बाजूला ठेवून आपण बटाट्याचं लगदा करून घेऊया. मी 3 बटाटे घेतलेत बॉईल करून, आपण ते स्मॅश करायचे. कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या काढायच्या आहेत आणि एकदम स्मॅश करून घ्यायचा आहे. तो आता स्मॅश करताना चवीनुसार मीठ घाला. आणि थोडीशी कोथिंबीर. आपल्याला अशा पद्धतीने स्मॅश करून लगदा तयार करून ठेवायचा आहे. आपण हा आता बाजूला करून ठेवूया आणि वड्यांमध्ये फिलिंग भरायचं आहे त्याची तयारी करूया. एक कांदा घेतलाय, एकदम बारीक चिरायचं आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, 2 चमचे कोथिंबीर, 1/2 चमचा साखर, 1 हिरवी मिरची बारीक चिरलेली, 1 चिमटी लाल तिखट, 1/2 चमचा मीठ चवीनुसार आणि 1 लिंबाचा रस, 1 लिंबाचा रस घालायचा आहे. हे सगळं आपण हाताने स्मॅश करून घ्यायचंय. चमच्याने वगैरे स्मॅश केल्यानंतर त्याचा जो अर्क आहे ना तो येणार नाहीये, म्हणून ते हातानेच कंप्लीट स्मॅश करून घेऊया. कंप्लीट स्मॅश होऊन गेले आता ते, आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपण बटाटे वडे करायचे. एक छोटा गोळा घ्यायचा आहे, असा खड्डा करायचा त्याला मध्ये छानपैकी. आणि आपण हे फिलिंग तयार केलेलं आहे ते भरायचं त्याच्यात. आणि व्यवस्थित बंद करायचे. ह्याच्यामध्ये मी एक अगदी साधं सोपं दाखवलंय तुम्हाला की कांद्याचं मिश्रण करून ते फिलिंग भरूया म्हणून दाखवलेलं आहे. पण तुम्हाला आवडत असेल, नॉनव्हेज खात असाल, तर तुम्ही कोळंबीचं सुक्कं करून किंवा खिमा करून तोही ह्याच्यामध्ये भरू शकता. ते अतिशय सुंदर लागतात. आपले वडे तयार झालेले आहेत. आपण बटाटे वडे बनवून ठेवलेत आणि बॅटरही तयार करून ठेवलेलं आहे. आता आपण ते तळायला घेऊया. तेल गरम झालंय का बघूया.
तेल छान गरम झालेलं आहे. आपण एक एक वडा घेऊन ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे बॅटर मध्ये. जेवढे मावतील तेवढेच ठेवा. आपण बघायचंय थोडेसे ब्राउन झाले की आपण ते काढूया. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण हे काढूया. अशाच पद्धतीने आपण दुसरं पण घालूया. सरप्राईज वडा तयार आहे. वडा बघताना अगदी साधा बटाटा वडा वाटतो पण आपण त्याच्यामध्ये जे फिलिंग घातलेलं आहे ते खाते वेळेस अचानक मध्ये येतं आणि त्याची टेस्ट काय औरच लागते. एकदम सरप्राईज व्हायला वाटतो होतं म्हणून आपण ह्याला सरप्राईज वडा म्हणतो. आपण बघूया. अतिशय सुंदर झालेत आपले वडे. तुम्ही घरी एकदा नक्की करा आणि तुमचे अनुभव कमेंट्सद्वारे कळवा. थँक्यू.